जगे स्वयं सजेव सुंदरा सवार दे, स्वयं सजेव सुंदरा सवार दे। हम उठे उठेगा जग हमारे संग साथियों, हम बढ़े तो सब बढ़ेंगे अपने आप साथियों। जमी पे आसमान को उतार दे, जमी पे आसमान को उतार दे। स्वयं सजीव सुंदरा सवार दे, स्वयं सजीव सुंदरा सवार दे। उदासियों को दूर कर खुशी को बांटने चले, गांव और शहर की दूरियों को बांटने चले। ज्ञान को प्रचार दे प्रसार दे, विज्ञान को प्रचार दे प्रसार दे। स्वयं सजीव सुंदरा सवार दे, स्वयं सजीव सुंदरा सवार दे। समर्थ बाल वृद्ध और नारियां रहे सदा, हरे भरे वनों की शाल ओढ़ती रहे धरा। तरक्कियों को एक नई कतार दे, तरक्कियों को एक नई कतार दे। स्वयं सजीव सुंदरा सवार दे, स्वयं सजीव सुंदरा सवार दे। ये जाति धर्म बोलिया बने नशूल राह की, बढ़ाए बेल प्रेम की अखंडता की चाह की। भावना से ये चमन निखार दे, सद्भावना से ये चमन निखार दे। स्वयं सजीव सुंदरा सवार दे, स्वयं सजीव सुंदरा सवार दे। उठे समाज के लिए उठे उठे, जगे स्वराष्ट्र के लिए जगे जगे। स्वयं सजीव सुंदरा सवार दे, स्वयं सजीव सुंदरा सवार दे, स्वयं सजीव सुंदरा सवार दे। जय हिंद। एनएसएस नमस्कार। विवा महाविद्यालय यंग स्टार्स ट्रस्ट आणि आकाश प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या मार्गदर्शन सोहळ्यामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत।
नमस्कार, विवाह महाविद्यालय यंग स्टार ट्रस्ट ज्याचे अध्यक्ष आपले लोकनेते माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर साहेब आहेत आणि आकाश प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने सरकारी नोकरी, बँक, रेल्वे आणि इतर परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या या मार्गदर्शन सोहळ्यामध्ये आपण सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. मी मान्यवरांना स्टेजवरती निमंत्रित करते. आज आपल्याला इथे मार्गदर्शक तज्ज्ञ म्हणून लाभलेले आहेत सतीश त्रिपाठी साहेब आहेत जे आयएएस ऑफिसर आहेत, त्याचबरोबर स्टीफन डिसूजा साहेब आणि एम हुसेल साहेब. सर, विवा महाविद्यालय, यंग स्टार ट्रस्ट आणि आकाश प्रतिष्ठान या सगळ्यांच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत. मी विवा महाविद्यालयातर्फे आपल्या कॉलेजचे प्राचार्य भगत सर यांना विनंती करते की आपण शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सतीश त्रिपाठी साहेबांचं स्वागत करावं. मी सरांना विनंती करते की आपण सतीश त्रिपाठी साहेबांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. त्याचबरोबर मी कुट्टी सरांना विनंती करते की त्यांनी स्टीव्हन डिसूजा साहेबांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. त्याचबरोबर मी संजीव दादांना विनंती करते की आपण मफी हुल सरांचं स्वागत करावं. त्याचबरोबर मी पिंगुळकर सरांना विनंती करते की आपण कल्याण केळकर साहेबांचं स्वागत करावं. मी विशाल सरांना विनंती करते की आपण आपले मान्यवर पाहुणे मिलिंद समेळ सरांचं स्वागत करावं. पुढील सूत्र मी मिलिंद पोंक्षे सरांच्या हाती सोपवते. धन्यवाद. व्यासपीठावरील मान्यवर आणि समोर बसलेले NSS स्टुडंट, जे मी असं समजतो की या देशाचे मॉडेल आहेत, कारण ते सेवा या क्षेत्रामध्ये पुढे जाऊ इच्छितात, त्यांच्यासाठी यंगस्टार ट्रस्ट काय आहे मी सांगू शकतो एक 5 मिनिटात किंवा 3 मिनिटात. मी यंगस्टार ट्रस्ट म्हणजे नक्की काय, यंगस्टार ट्रस्ट एक अशी संस्था आहे की जी लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या संकल्पनेतून एक कलाक्रीडा तर भरवतेच वसईला, पण गेली 8 वर्ष तालुक्यामध्ये महिलांसाठी व्यवसायविषयक, तरुणांसाठी व्यसनमुक्ती असो किंवा इतर अनेक उपक्रम असो, आपल्या हातात एक आम्ही कागद दिला आहे यंगस्टार ट्रस्ट, आपल्याला मिळालं आहे का? नाही मिळालं. ठीक आहे, आपल्यापर्यंत तो पोचेल. यंगस्टार ट्रस्ट काय करतं, महिला व्यवसायविषयक आम्ही 118 उपक्रम वर्षाला वापरतो. सर, आपल्यासाठी आम्ही सांगू इच्छितो पाहुण्यांसाठी की वी आर टेकिंग 118 इव्हेंट्स पर इयर आणि लास्ट इयर एकमेव अशी संस्था आहे ज्याचं नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्डला गेलं, की अशी एकच संस्था आहे की जी वर्षाला, प्रत्येक वर्षाला गेली 8 वर्ष मोर दॅन 118 इव्हेंट्स वी आर टेकिंग. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही महिलांसाठी जास्तीत जास्त काम करतो, मुलींसाठी, या तरुण मुलींसाठी व्यवसायविषयक आपण उपक्रम राबवतो. त्या व्यवसायविषयक उपक्रमाचा फायदा आमच्या विवाह कॉलेजमधल्या 2 मुलांनी घेतला, एक मुलगा आणि एक मुलगी. ते याच कॉलेजमध्ये देबाशीष सरांकडनं केक शिकले, त्यांना तरी माहिती की नाही, आता मला माहीत नाही त्या मुलाचा, तो मुलगा इथेच शिकतो आणि तो आज व्यवसाय करतो, गावामधनं केक विकतो आणि संपूर्ण फी काढतो. दिस इज रिअल अचीवमेंट फॉर अस, कारण हे महत्त्वाचं आहे. तो एकटाच मुलगा नाही आहे,
नाही, टाळ्या स्वतःसाठी, तुम्ही टाळ्या वाजवा, आपण स्वतःसाठी वाजवा, कारण तो एकटाच मुलगा नाही आहे. असे 118 जण आहेत की जे या संकल्पनेतून पुढे आले. ही संपूर्ण संकल्पना लोकनेते यतेंद्र ठाकूर यांची. राबवतात अजीवजी पाटील. मग चॉकलेट आम्ही शिकवतो, कॅन्डल शिकवतो, अगरबत्ती शिकवतो, फॅशन डिझायनिंग शिकवतो, मॉकटेल शिकवतो, मोमोज चायनीज शिकवतो, आईस्क्रीम शिकवतो, संस्कार भारती रांगोळी शिकवतो, फॅन्सी बॅग शिकवतो, दंतमंजन फेस बॅग शिकवतो, वारली पेंटिंग शिकवतो, मिटकॉन आणि MSME प्रोग्राम घेतो, असे अनेकविध उपक्रम व्यवसायविषयक घेतो. खास मुलांसाठी, खास मुलींसाठी आम्ही बऱ्याचशा स्पर्धा आयोजित करतो. मग ती सोलो डान्स पण असेल, जे आत्ता एक अट्रॅक्शन आहे मुलींसाठी, पण त्याचबरोबर सोलो डान्स नसलेल्या, म्हणजे सोलो डान्स हे कॉमन आहे, त्याच्या व्यतिरिक्त अनेक स्पर्धा आम्ही घेतो. त्या स्पर्धांचा कागद आम्ही तुमच्याकडे देऊ. डिसेंबर महिन्यातच आम्ही त्याचं प्लॅनिंग करतो पूर्ण वर्षाचं, की आम्हाला वर्षभरात काय करायचं आहे, आणि त्या पद्धतीने आम्ही करतो. आम्ही तरुण मुलांसाठी, मुलींसाठी आत्ता सूर्यनमस्कार स्पर्धा ठेवली आहे, जी स्पर्धा 18 तारखेला इथेच होणार आहे. हे करण्याचा हेतू आहे, हे करण्यामागे एक विचार आहे, आणि तो गेली 8 वर्ष आम्ही सातत्याने राबवतो आहे. 10वीच्या मुलांसाठी आम्ही एक अतिशय सुंदर इव्हेंट सध्या घेतो आहे, जो मला अत्यंत सांगावासा वाटतो. 17 नंबरचा फॉर्म भरून जे बाहेरून विद्यार्थी बसलेत, त्यांच्यासाठी गेले 3 महिने सातत्याने अतिशय उत्कृष्ट टीचर आणून त्यांना आपण विनामूल्य मार्गदर्शन याच विवाह कॉलेजमध्ये सेमिनार हॉलमध्ये देतो आहे. त्याचबरोबर आपण हीच सिस्टीम निर्मळ विद्यालय निर्मळ गावातल्या मुलांसाठी, जी मुलं क्लासला जाऊ शकत नाहीत, ज्यांची ऐपत नाही आहे, त्यांना आपण विनामूल्य शिकवतो आहे, जेणेकरून त्या मुलांना चांगले मार्क पडावेत. हा उपक्रम गेले 3 महिने चालू आहे, ज्याला मुलांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आपण इंग्लिश, सायन्स, गणित, इतिहास हे विषय तिकडे शिकवतो, आणि त्याच्यासाठी आपण टॉपमोस्ट टीचर्स निवडलेत. मराठी माध्यम, सेमी इंग्रजी या विषयांना आपण शिकवतो, आणि हा एक आमचा चांगला उपक्रम यावर्षीपासून चालू झाला आहे. प्रत्येक वर्षी उपक्रमामध्ये भर पडते. माझी NSSच्या विद्यार्थ्यांना सगळ्या विनंती आहे की तुमच्याकडे जेव्हा आमचा कागद येईल, त्या तुमच्या कॉलेजतर्फे तुमच्या विभागात तुम्ही असे उपक्रम सुरू करा, कारण मी असं मानतो की तुम्ही लीडर्स आहात, लीडरशिप क्वालिटी तुमच्याकडे आहे, तुम्हाला सेवा करायची आहे, आणि म्हणून तुम्ही NSSमध्ये गेला आहेत. एका अर्थी तुम्ही मॉडेल आहात तुमच्या कॉलेजचे, आणि त्यामुळे तुम्ही कसं वागता याच्यावरती तुमचं सगळं कॉलेज आहे, आणि यंगस्टार ट्रस्ट तेच हेरतं आणि तेच करतं. आणखी एक माझं आव्हान आहे तुम्हाला, तुमच्या मनात काही कल्पना असेल, भले तुम्ही मुंबईचे आहात मला कल्पना आहे, कोणी कोकणातून आलं आहे, पण तुमच्या मनातली कल्पना लेखी स्वरूपात आम्हाला दिलीत तर मी तुम्हाला हितेंद्र ठाकूर, अजीवजी पाटील, आमचे संजीवजी पाटील, सगळी टीम, राजीव पाटील यांच्याकडनं शाश्वती देतो, तो उपक्रम इथे राबवला जाईल. कारण प्रत्येक उपक्रम आम्हाला माहिती असं नाही. आम्ही 52 इव्हेंट्सच्या स्पर्धा घेतो प्रत्येक वर्षी. महिलांसाठी मंगळागौर स्पर्धा असते, आमच्या लेझिम स्पर्धेमध्ये जवळजवळ 1700 मुलं उतरतात, खूप सुंदर इव्हेंट असतात. मानवी मनोरे स्पर्धा आम्ही घेतो, त्याला भरपूर लोक येतात, भरपूर मुलं येतात. माझी एवढीच इच्छा आहे की तुमच्या मनातल्या संकल्पना तुम्ही या 2 दिवसात आम्हाला द्या. कदाचित आमच्याकडे ते होत नसेल तर आम्हाला तुमच्या ज्ञानाचा फायदा होईल, कारण आम्ही नेहमी मानतो की लहानांपासून खूप शिकायला मिळतं. तुमच्याकडे एनर्जी आहे, 16, 17, 18 वर्षाची तुम्ही मुलं आहात, 20 वर्षाची, तुमच्याकडे युनिक कन्सेप्ट आहेत. तुम्ही जरूर लोकनेते यतेंद्र ठाकूर यांना द्या. यंगस्टाबद्दल काही माहिती पाहिजे असेल तर आजच्या दिवसात तुम्हाला आम्ही इथे आहोत, आम्ही तुम्हाला देऊच. तुम्हाला आमच्या उपक्रमात सहभागी व्हायचे तर जरूर सहभागी व्हा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, गेले 2 दिवस अतिशय सुंदर आणि नामवंत वक्ते, म्हणजे मगाशी मी या वक्त्यांचा परिचय फक्त ऐकत होतो भगत सरांकडे, आणि माझे डोळे परत वरखाली होत होते. म्हणजे वरखाली एवढ्या टी होत होते की माणसाने किती शिकण्याचा हव्यास धरावा, किती शिकावं, हे या सगळ्या व्यक्तींकडनं आपल्याला कळतं. या व्यक्ती भरपूर शिकल्यात आणि ते तुम्हाला ज्ञान द्यायला आल्यात. माझी नम्र विनंती आहे की प्रत्येक ज्ञान टिपून घ्या, त्याचा अभ्यास करा. ते काय म्हणाले, कदाचित तुम्ही सगळी मुलं MPSCला बसणार नाही, पण आयुष्यामध्ये तुम्हाला हे ज्ञान कामाला येईल. मी सर्व व्यक्त्यांचे यंगस्टार ट्रस्टतर्फे स्वागत करतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
त्यांनाही विनंती करतो की असंच आमच्या गावामध्ये वसई आहे, नालासोपारा आहे, या प्रत्येक ठिकाणी जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा जरूर आम्ही तुम्हाला बोलवू आणि त्याही विद्यार्थ्यांना या MPSC UPSCचा फायदा आपण जरूर काही कल्पना असेल तुमच्याकडे पण की या विद्यार्थ्यांनी काय करावं तर आपण तिकडे पण करू. आपण इथे आलात त्याबद्दल आपले आभार आणि मी माझं स्वागत इथेच थांबवतो. तुम्हाला सगळ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद मला इथे बोलायची संधी दिलीत आणि यंग स्टार्टर्सतर्फे आपल्या सगळ्यांचं स्वागत. फक्त एक विनंती आहे, NSSचा क्लॅप खूप चांगला आहे 3 टाळ्यांचा, पण पाहुण्यांचं स्वागत करायचं असेल तर कधी पण असं करा जोरात. हा क्लॅप फोटो काढायला चांगला मिळतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आणि नुकतेच आपल्या इथे आकाश प्रतिष्ठानचे रॉनी जो साहेब यांचं आगमन झालेलं आहे. मी संजीव दादांना विनंती करते की आपण साहेबांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. आज आपल्या या मार्गदर्शन सोहळ्यामध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी मार्गदर्शक तज्ज्ञ म्हणून लाभलेले आहेत माननीय श्री सतीश त्रिपाठी साहेब. मी आपल्या कॉलेजचे प्राचार्य भगत सर यांना विनंती करते की आपण साहेबांचं शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करावा. साहेबांनी महाराष्ट्र शासनाच्या भारतीय प्रशासन सेनेचे अधिकारी म्हणून काम पाहिलंय, त्याचबरोबर रत्नागिरी जिल्हा परिषदेचे CEO म्हणून सरांनी काम पाहिलंय. सर कलेक्टर, परभणी जिल्ह्याचे कलेक्टर होते, त्याचबरोबर औरंगाबाद महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून सुद्धा सरांनी काम पाहिलंय. तसंच शासनाच्या विविध पदांवरती प्रधान सचिव म्हणून सर काम पाहत होते. नगरविकास खातं, अन्न व नागरी पुरवठा खातं अशा विविध खात्यांचा सरांनी कारभार पाहिलेला आहे. त्याचबरोबर सर मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय इथेही होते. राज्यपालांचे सचिव म्हणून सुद्धा सरांनी काम पाहिलंय आणि आता साहेब सेतू या संस्थेचे काम पाहतात. सर विवा महाविद्यालय, यंगस्टार ट्रस्ट आणि आकाश प्रतिष्ठान या सर्वांतर्फे आपलं मनपूर्वक स्वागत. आणि आता मी मान्यवर तज्ज्ञांना विनंती करते की आपण आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावत. आता हे स्टेज रिकामा झाला, कोणाला संबोधित करायचं? प्रिन्सिपल भगत साहेब, श्री संजीव पाटील मेन ट्रस्टी, डिसूजा साहेब, माझे मित्र माफीउल हुसैन केळकर साहेब, NSS विद्यार्थी विद्यार्थिनी मित्रांनो, मी हिंदी भाषी आहे पण महाराष्ट्रामध्ये काम केलेलं आहे आणि थोडेफार इंग्रजी मला येते, तर बोलताना मी मराठीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करेन पण अधूनमधून हिंदी आणि इंग्रजीमध्ये सुद्धा बोलणार. तुम्हाला चालेल असे मी गृहीत धरतो. मित्र, काही गोष्टी अचानक घडतात. आपण
युनिटी इंटेग्रिटी हिंदुस्थानाचे याच्याबद्दल बोलत असतो। ही गोष्ट इथे अचानक घडली बघा, तुम्ही न कळता आज तीन गेस्ट बोलवले। हे तीन गेस्ट कोणते? मी सतीश त्रिपाठी, हिंदू मुळाच्या उत्तर प्रदेशच्या राहणारा, मफीउल हुसैन मुसलमान आसामचे राहणारे, आणि डिसूजा ख्रिश्चियन मुंबईचे राहणारे, वेस्टर्न इंडियाचे राहणारे। मग ह्यापेक्षा अद्भुत उदाहरण सेक्युलरिझमचं काय होऊ शकतो? मग कोणाच्या मनामध्ये शंका असेल की हा देश सेक्युलर नाही, या देशामध्ये कोणताही विशेष धर्माला वाव आहे आणि दुसऱ्या धर्माची उपेक्षा होत असेल, तर तो अगदी खोटा आहे। आपण न करता मी सांगितलं की एक या उदाहरणाने दाखवून दिलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, माझ्याकडनं काही तुम्हाला ज्ञान मिळेल अशी अपेक्षा आहे। मी ज्ञानी माणूस नाही आहे म्हणून माझ्याकडनं काही टिपून घेण्यासारखा सुद्धा नाही। आणि आजच्या लेक्चरच्यासाठी माझं प्रिपरेशन भी नाही आहे। तर तुम्ही यू पी एस सीमध्ये किंवा एम पी एस सीमध्ये किंवा बँकिंग परीक्षेमध्ये काय कराल, स्पेसिफिक्समध्ये काय सब्जेक्ट घ्याल तुम्ही, काय लिहिणार वगैरे, कोणता प्रश्न घेणार, कोणता सब्जेक्ट घेणार, याबद्दल मी काय बोलू शकणार नाही। पण शासनामध्ये प्रदीर्घ काळाचा अनुभव असल्याच्यामुळे मी काय पाहिलं, अनेक स्तरावर अगदी उंच सेक्रेटरी, कॅबिनेट सेक्रेटरी, प्रिन्सिपल सेक्रेटरी, तर सेक्शन ऑफिसर्स, क्लार्क्स यांच्यामध्ये मी काय पाहिलं आणि कुठे मला थोडीशी कमतरता वाटली याच्याबद्दल मी जरूर बोलणार। कारण मी स्लोगनमध्ये विश्वास करत नाही, पण जरूर इन्क्लुसिव्ह डेव्हलपमेंटमध्ये जरूर विश्वास करतो। याचा स्लोगनबाजी खूप होते इन्क्लुसिव्ह डेव्हलपमेंटची, पण हे फक्त लिप सर्विस आहे। हे मी अनफॉर्च्युनेटली तुम्हाला निगेटिव्हिझम वाटेल, पण मी जरूर सांगणार आहे। कारण इथे आय एस सर्विस आहे, काय चमत्कार घडवते, नेते मंडळी काय किती मोठा काम केलं याच्यासाठी स्तुती सुमनं उधाडण्याच्यासाठी मी आलेलो नाही। पण उणीवा काय आहे, आपण कुठे कमी पडतो आहे आणि तुमच्याकडनं काय अपेक्षा आहे, कारण हिंदुस्थान घडवणारे उद्याचे तुम्ही, अँड व्हॉट इज इट दॅट यू शुड गार्ड अगेन्स्ट, आय विल सर्टनली टेल यू। कारण मी सिनियर सिटीजन आहे, आय कॅन टेक स्टॉक ऑफ द सिच्युएशन, आय कॅन टेल यू व्हेरी प्लेनली एज टू वेअर वी आर गोइंग रॉंग, विच इज वाय आय सेड आय विल नॉट टेल यू व्हॉट ग्रेट अचीवमेंट्स वी हॅव मेड, वी हॅव मेड सो मेनी, येट वी आर स्टील अमंग द मोस्ट अंडर डेव्हलप्ड नेशन्स इन द वर्ल्ड। वाय हॅज इट सो हॅपन, याची कारण मीमांसा होणे फार जास्त आवश्यक आहे। तर मी इथूनच सुरुवात करतो की आय एसमध्ये मी काय पाहिलेलं आहे। आपण आय एसमध्ये येतो तेव्हा एक ध्येय असतं, एक आम्हाला एक अॅज सून एज यू गेट इन टू द सर्व्हिस यू आर सपोज टू डू सर्टन थिंग्स, अँड दॅट इज वॉट की एका तळागाळातल्या माणसाला, एक जो माणूस जो गरीब आहे त्याचं सर्व्हिस करायचं। वी आर सर्वंट्स, वी आर हिअर टू सर्व द सोसायटी,
पण सुरुवात उलटी पहिल्या दिवसापासूनच होते की आयएसमध्ये आल्याच्या नंतर किंवा मोठ्या सर्व्हिसमध्ये गेल्याच्या नंतर एक भावना होते की वी आर सिटिंग ऑन एन एम्पायर, आपण खूप मोठा काही कंट्रोल करतो आहे, जो कोणी येतो त्याच्यावर काय आपण फेवर करतो आहे, आपण सर्व्हिस करतो आहे हे आपण विसरून जातो, आपण वी आर गव्हर्निंग, वी आर ॲडमिनिस्टरिंग, तो आमचे खाली आहे ही फक्त एक प्रकारची मनामध्ये अशी समजूत निर्माण होते आणि ही समजूत घातक होते। तर मित्रांनो, जर ही इफ यू डू नॉट वॉन्ट टू सर्व द सोसायटी, इफ यू डोंट थिंक दॅट यू कॅन यू नो कॉन्शियसली थिंक दॅट यू आर अ सर्वंट, यू आर देअर टू हेल्प अदर्स, प्लीज डू नॉट एंटर दीज सर्व्हिसेस। सिव्हिल सर्व्हिस ॲट वॉट एव्हर लेवल, इट इज नॉट फॉर यू। म्हणून काइंडली डोंट टेक माफी, डोंट टेक इट एज अ यू नो नेगेटिव्हिझम, बट दीज थिंग्स ऑल्सो मस्ट बी टोल्ड की आज माणसामध्ये लोकांच्या मध्ये आमची प्रतिमा आयएससी विशेष करून फार उज्ज्वल नाही आहे। आय एम व्हेरी पेन बिकॉज आय बिलॉंग टू दिस सर्व्हिस अँड द सर्व्हिस हॅज बीन व्हेरी व्हेरी डिअर टू मी। इनफॅक्ट आय कॅन टेल यू दॅट आय वॉज द जनरल सेक्रेटरी ऑफ महाराष्ट्र आय एस असोसिएशन फॉर मोर दॅन 12 इयर्स, विच इज अ रेकॉर्ड। आय बीन द जनरल सेक्रेटरी ऑफ दिस सर्व्हिस। Fortunately, the service has taken me to very, very great heights. It has given me the opportunity to be with the governor, P.C. Alexander, in whose time I have met all the high and mighty, including Margaret Thatcher, including George Bush, including Walesa, name anyone. आय वॉज सेक्रेटरी, मी 5 वर्ष 5.5 वर्ष गव्हर्नरचे सेक्रेटरी होतो आणि हेड ऑफ द स्टेट कुठलाही असला, कुठूनही आला की पहिला कॉल त्याच्या गव्हर्नरच्याकडे होत असतो। आणि जो सेक्रेटरी असतो गव्हर्नरचा, तो ही बिकम्स अ मास्टर ऑफ सेरेमनी, सो यू हॅव टू टेक द पर्सन अराउंड अँड सो ऑन। सो आय हॅव सीन द हाय अँड मायटी अँड दिस ऑपॉर्च्युनिटी वॉज गिव्हन टू मी बाय IAS, therefore I have no reason to complain. पण माझ्या दुखणे जो आहे आम्ही जरूर ते एक्सप्रेस केलं पाहिजे। आणि सर्वात दुःख मला झाला when one of our colleagues, संजय मुखर्जी, who was the CEO of लातूर जिल्हा परिषद, त्याला छावाच्या लोकांनी मारलं for very wrong reasons. That was the first time when the entire